नमस्कार, मी शारदा कर्वे गेली 31 वर्ष रेकी या फील्डमध्ये आहे. आणि हा जो प्रश्न आहे की रेकी कोण शिकू शकतं, तर रेकी इन जनरल सगळे शिकू शकतात. रेकीला बौद्धिक पातळी छान असेल तरच तुम्ही रेकी शिकू शकता का, तर असं काही नाही आहे. किंवा एकाग्रता खूप छान व्हायला पाहिजे तेच लोक रेकी करू शकतात, तर तसंही काही नाही आहे. शिवाय रेकी बऱ्याच लोकांना असं होतं की शिक्षण, शालेय शिक्षण खूप झालं असेल किंवा एखादा डिग्री होल्डर असेल तेच लोक रेकी करू शकतात, तर असंही काही नाही आहे. इन जनरल सगळे रेकी शिकू शकतात. फक्त रेकीला वयाच्या 15व्या वर्षानंतर, म्हणजे 15 वर्षाच्या आतल्या मुलांना रेकी नाही शिकवत, पण त्याच्यानंतर तुम्ही रेकी शिकू शकता. आता रेकी हा कोर्स फक्त 2 तासात शिकून होतो. त्याच्यामध्ये 3 सिम्बॉल्स शिकवले जातात, चिन्ह, जे 10 मिनिटाच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही एक्सपर्ट होता त्याच्यात. आणि शिवाय तुम्हाला 24 पॉईंट ज्याच्यावर तुम्ही रेकी घ्यायचे, तर ते शिकवलं, ते 24 पॉईंट शिकवले जातात. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर घ्यायला लागता रेकी, आणि तो म्हणजे कंटिन्युअस 21 दिवस तुम्हाला स्वतःवर रेकी घ्यायला लागते, तर मग ही रेकी तुम्ही जेव्हा स्वतःवर घ्यायला लागता तेव्हा ही डिवाईन एनर्जी ज्याला आपण म्हणतो, तर ती कमीना भरून काढायचं काम करते. तर त्यामुळे जिथे जिथे तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी वाटते, जिथे तुमचा कॉन्फिडन्स लेवल नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे, तर असल्या सगळ्या गोष्टींना रेकी भरून काढण्यात अप्रतिम रिझल्ट देते. तर रेकी सगळ्यांनी शिकावी. आणि खरंच आयुष्यात प्रत्येकाला, किती वयाचे तुम्ही असेल तरी सुद्धा नक्की शिका, आणि त्याचा रिझल्ट बघाल तर अप्रतिम आहे. येस.